नाही छोटीला पाठवून देतो. की एम एस बी टी ला केलं त्या पद्धतीने आपल्याला याचं काय करता येईल होऊ शकतो. मी विद्यापीठ सकारात्मक आपण विद्यापीठ आम्ही सर्व अधिकारी जे आहेत तर ते त्या अधिकार मंडळासमोर हा विषय पॉझिटिव्हली मांडणार आहोत. ज्यांचे काही बॅकलॉग राहिलेले आहेत सेकंड इयरचे की जे विद्यापीठ करीत त्याच्यात चूक आहे की त्यांना अकॅडमिक इयर हे जे लवकर चालू करायचं होतं त्याच्यामुळं पेपर हे लवकर घेतले गेले आणि जे बॅक रिचेकिंगचा रिझल्ट वेळेत लागला नाही याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे बॅकलॉग राहिलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण एक शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. कारण असं की सेकंड इयरचा एक बॅक असल्यामुळे चौथ्या वर्षात प्रवेश मिळत नाही विद्यार्थ्यांना आणि एक किंवा दोन विषयासाठी त्यांना पूर्ण वर्षभर थांबावं लागणार आहे. त्याच्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नुकसान होणार आहे आणि त्याला विद्यापीठाने संवेदनशीलपणे पाहून याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. एक विद्यार्थी बोलतोय, मी पण सेकंड इयरमध्ये आता सध्या कार्यरत शिक्षण घेतो. सध्याचे हलगर्जीचे प्रश्न बघता युनिव्हर्सिटीनं काही जुने निर्णय पण चुकवलेले. तीन सेम काळात कोणत्याही परीक्षेत गॅप न देता परीक्षा लगातार घेता काहीच एंड सेम इन सेमचा अंतर काहीच नाही ठेवून तर मुलांना इतकं एकाग्रपणे अभ्यास करण्यास कारणीभूत पाडतंय. एक शिक्षक एक विषय शिकवू शकतो फक्त तर एका विद्यार्थ्याकडून एवढ्या अपेक्षा का. परीक्षे काळात गॅप नसल्या कारणास्तव विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताणतणाव होत आहे. ताणतणाव झाल्यामुळे विद्यार्थ्यांना बॅकलॉगला सामोरं जावं लागतं. विद्यार्थ्यांचं क्रेडिट पूर्ण होत नाही. विद्यार्थ्यांचं क्रेडिट पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्याला वाईडीला सामोरं जावं लागतं. विद्यार्थ्याचं वर्ष वाया जाते. तर यामुळे युनिव्हर्सिटीने याच्यावरती चांगला निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीने नाराज नाही करू अशी अपेक्षा ठेवतो. आणि रौनक सर जे काय मीटिंगमध्ये झालेलं आहे जे काय ठरलं आहे ते आपल्याला समोर सांगतील. प्रत्येकाने शांतपणे ऐकून घ्या. त्यांचं बोलणं झाल्यानंतर ज्यांच्या मनामध्ये काही डाऊट असतील त्यांनी एका एकाने उठून सांगा म्हणजे त्यांनाही व्यवस्थित कळेल. काय झालं काय झालं थोड्या दिवसामध्ये हे कॅरी ऑन भेटेल अशा पद्धतीने आश्वासन. मला एक विनंती सगळ्यांना करायची आहे. मला एक सगळ्यांना